नमस्कार। आज दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक 3 ते 12 जानेवारी 2022 या कालावधी दरम्यान जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान राबवण्याबाबतचं परिपत्रक महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेलं आहे। आपण हे परिपत्रक या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, भारताच्या इतिहासावर ज्यांची अमिट छाप आहे अशी दोन महत्त्वाची श्रीरत्ने म्हणजे राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यात आणि त्यातून स्वराज्य निर्मिती करून समस्त जनतेत स्वाभिमान आत्मसन्मान शौर्य यांचे प्राण फुंकण्यात ज्यांचा बहुमोल वाटा आहे त्या म्हणजे राजमाता जिजाऊ होत। जिजाऊचे एकूणच व्यक्तिमत्व एक माता म्हणून जितके प्रभावशाली होते तितके ते एक समर्थ स्वावलंबी स्वाभिमानी आत्मविश्वासाने परिपूर्ण अचूक राजकीय निर्णय क्षमता सामाजिक भान महिलाविषयक तळमळ आणि उत्तम प्रशासकीय जाण असलेली अष्टपैलू स्त्री म्हणून देखील प्रभावशाली होते। जिजाऊंच्या या समग्र गुणांचे अनुकरण जर आजच्या मुलींनी केले तर नक्कीच स्त्री सबलीकरणाचा एक आदर्श समाजात निर्माण होईल। भारतीय स्त्रीने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कर्मठ समाज व्यवस्थेत स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करण्याचे आणि त्यासाठी समाजकंटकांच्या जाचाला धीराने सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखवले म्हणूनच आजची स्त्री ज्ञान तेजाने तळपत आहे। जिजाऊ आणि सावित्री या महान स्त्रियांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन आजच्या मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल। त्यामुळे अगदी शालेय स्तरापासून विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आणि कार्याची समग्र ओळख होणे आवश्यक आहे। हा केवळ विचार नाही तर जिजाऊ ते सावित्री हा स्त्री सन्मान मार्ग आहे। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। याचं शासन परिपत्रक खालील प्रमाणे आहे। असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी रोजी साजरी करण्यात येते। तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। शिवरायांना शूर पराक्रमी धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत। यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दिनांक 3 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत। यामध्ये शाळा विद्यार्थी पालक लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा।
सदर अभियानाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात यावेत. या अनुषंगाने शालेय स्तरावर दिनांक 3 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. हे कार्यक्रम याप्रमाणे आहेत, हे उपक्रम आहेत आपल्याला घ्यायचे. पहिला उपक्रम आहे 3/1/2022 व 12/1/2022 या दिनांकाला या रोजी होणारा उपक्रम आपल्याला घ्यायचे आहे. ते प्रतिमा पूजन आणि अभिवादन कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये 3 जानेवारीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन सर्व शाळांमध्ये घ्यावायचे आहे. आणि 12/1/2022 म्हणजे 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन सर्व शाळांमध्ये घ्यावायचे आहे. दुसरा उपक्रम जो घ्यावायचा आहे आपल्याला, तो 3/1/2022 व 12/1/2022 याच रोजी घ्यावायचा आहे. तो वेशभूषा उपक्रम आहे. 3 जानेवारीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा त्या ठिकाणी साकारायची आहे. 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ मासाहेब यांची वेशभूषा साकारायची आहे. आणि हा कार्यक्रम असेल इयत्ता 1 ते 10 वीच्या मुलांसाठी. पुढचा तिसरा उपक्रम जो आहे तो आहे 4/1/2022 रोजी आरोग्य तपासणी शिबिर घ्यावायचे आहे. शालेय स्तरावर मुला मुलींचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे इयत्ता 1 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी. चौथा उपक्रम जो आहे तो 4/1/2022 रोजीचा आहे, मासिक पाळी व्यवस्थापन उद्बोधन सत्र. शाळेमध्ये आरोग्य सेविका, स्त्री शिक्षिका, आशा वर्कर मार्फत किशोरवयीन मुलींसाठी उद्बोधन सत्र आयोजित करणे इयत्ता 6 ते 12 वीच्या विद्यार्थिनींसाठी हा उपक्रम आहे. पाचवा उपक्रम जो आहे तो 5/1/2022 रोजी निबंध लेखन स्पर्धा घ्यावायचे आहे. शाळेमध्ये खालील विषयावर निबंध लेखन उपक्रमाचे आयोजन करणे इयत्ता 1 ते 12 वीचे विद्यार्थी साठी हा उपक्रम आहे. सुजान पालकत्व विषय जे आहेत ते दिलेले आहेत. सुजान पालकत्व दुसरा विषय आहे, मुलींची सुरक्षा व सशक्तीकरण. तिसरा विषय आहे प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा. आणि चौथा आहे विषय लिंग समानता जोपासणारा समाज. सहावा उपक्रम जो आहे तो आहे 6/1/2022 रोजीचा यशस्वी महिलांच्या यशोगाथा किंवा त्यांच्या मुलाखती. गावातील स्थानिक भागातील कर्तृत्ववान व यशस्वी महिलांच्या ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने मुलाखती घेणे. शाळेमध्ये कोविड वॉरियर्स यशस्वी महिला यांचा सत्कार समारंभ आयोजित करणे इयत्ता 1 ते 12 वीच्या विद्यार्थिनींसाठी आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेता येईल. त्यानंतर सातवा उपक्रम जो आहे तो आहे 7/1/2022 रोजी आनंद नगरी. छंद जोपासताना मुली पुढील भविष्यातील कारकिर्दीला प्रेरणा देणाऱ्या बाबींचे प्रदर्शन इयत्ता 1 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम घेता येईल. आठवा उपक्रम आहे 8/1/2022 रोजी घ्यायचा आहे, चित्रकला. माझी उंची माझी स्वप्ने इयत्ता 1 ते 34 साठी आहे. आणि त्याच दिवशी 8 तारखेला किल्ला शिल्प प्रसिद्ध किल्ले शिल्प यांच्या प्रतिकृती तयार करावायच्या आहेत. इयत्ता 5 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आहे. 10वा उपक्रम आहे 10/1/2022 रोजी घ्यावायचा आहे, पोवाडा गायन उपक्रम आणि समूह गायन उपक्रम. म्हणजे एकतर पोवाडा गायन उपक्रम घ्यायचा किंवा समूह गायन उपक्रम घ्यावायचा आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जीवन कार्याचा गौरव करणाऱ्या पोवाडा गायन किंवा समूह गायन उपक्रमांचे आयोजन करावायचे आहे इयत्ता 1 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम असेल. 11वा उपक्रम आहे 11/1/2022 रोजी घ्यावायचा आहे,
व्याख्याने व परिसंवाद आयोजन। शाळांमध्ये खालील विषयावर व्याख्याने व परिसंवादाचे आयोजन करणे। विषय दिलेले आहेत, हा जो उपक्रम आहे 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, महिला सक्षमीकरण कायद्याची भूमिका। दुसरा विषय आहे महिला संरक्षण सन्मानाचा मार्ग। तिसरा विषय आहे सायबर सुरक्षा आणि जागृती। चौथा विषय आहे आनंदमयी आणि आरोग्यदायी शाळा। 12 उपक्रम जो आहे तो आहे 12/1/2022 रोजी घ्यावायचा आहे, एकांकिका किंवा एक पात्री नाटिका। खालील विषयावर एकांकिका किंवा एक पात्री नाटिका आयोजित करावायच्या आहेत आपल्याला 1वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। मी आजची सावित्री, मला फुलू द्या, मी जिजाऊ बोलते, प्रत्येक कळीला हक्क आहे उमलण्याचा, या विषयांवर नाटिका किंवा एक पात्री नाटिका किंवा एकांकिका आपल्याला त्या ठिकाणी सादर करावायच्या आहेत 12/1/2022 रोजी। उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा कार्यक्रमाचा 2 ते 3 मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ, फोटो व इतर साहित्य समाज संपर्क माध्यमांवर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम याच्यावर टाकायचे, हॅशटॅग लावून। यामध्ये जे हॅशटॅग लावायचे आहेत ते आहेत बालिका दिवस 2022। दुसरा हॅशटॅग लावून आपण लिहू शकतो महिला शिक्षण दिन 2022। हॅशटॅग लावून आपण मी सावित्री 2022। हॅशटॅग लावून मी जिजाऊ 2022। म्हणजे हॅशटॅग वापरून आपला व्हिडिओ, फोटो, इतर साहित्य पोस्ट अपलोड करण्यात यावी असं आपल्याला सांगितलेलं आहे। सदर कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात। सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी। सदरचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा संकेतांक दिलेला आहे। आणि अशा पद्धतीने हे डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे असंही सांगितलेलं आहे। हे परिपत्रक आपणा सर्वांना समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद।